नमस्कार, मी ज्योतिष विशारद पंडित अस्मी। रंगराशींच्या या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज गुरुवार 17 जून, आपण जाणून घेऊया आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल। प्रथम रास मेष। आज सकाळपासून तुम्ही उत्साहाने कामाला सुरुवात करणार आहात। भाग्योदयाच्या मागे तुम्ही आहातच। धाडसाने कोणत्याही प्रसंगावरती मात करण्याची क्षमता तुमच्याकडे तीव्रतेने जाणवते। तरीही व्यापार व्यवसायामध्ये शक्तीपेक्षा बुद्धीनेच तुम्ही कामाला महत्त्व देणार आहात। घरामध्ये थोडासा वेळ एखाद्या मंगल कार्यासाठी राखून ठेवलेला असेल। आपल्या आरोग्याची मात्र काळजी घ्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका। पुढील रास वृषभ। अनावश्यक कामापासून थोडेसे लांब राहा। व्यापारात उन्नती होण्याची शक्यता आहे। आवक बऱ्यापैकी असेल। नवीन कार्यक्षेत्राशी परिचय होईल। प्रगतीच्या नव्या संधी समोर येतील। आज काही आनंददायी घटनांचा आस्वाद घ्याल। काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल। आरोग्य थोडेसे नरम गरमच राहील। देवाणघेवाण टाळा। घरातील लोकांचा सहयोग गृहिणी बचतीस महत्त्व देतील। कलाकारांना स्ट्रगल वाढवावा लागेल। मिथुन रास। आज तुम्ही तुमच्या कामाला जास्त महत्त्व देणार आहात। तुमची चंचलता थोडीशी स्थिरावू शकते। तुमच्या मनाविरुद्ध घडणाऱ्या आर्थिक घटना तुमच्या कष्टाला स्पर्धात्मक बनवणार आहेत। तुमची द्विधा मनस्थिती निर्माण होणार आहे। व्यापार व्यवसाय किंवा नोकरीमध्ये कोणतीही गोष्ट स्थिर मनाने करा। हातचे सोडून पळताच्या मागे लागू नका। हातातले काम पूर्ण करूनच दुसऱ्या गोष्टीला महत्त्व द्या। कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याची धावपळ वाढेल। जाणून घेऊया कर्क राशी। आर्थिकदृष्ट्या चांगली फळे मिळतील। आज तुम्ही कोणतेही निर्णय भावनिकतेतून घेणार नाही। नोकरी व्यवसायामध्ये जुनी येणी वसूल होतील। घरामध्ये एखादे खर्चिक काम निघण्याची जास्त शक्यता आहे, परंतु आज तुम्हाला कुठून तरी नक्कीच मदतीचा हात मिळू शकतो। घरामधील व्यक्तींच्या मागण्यांकडे आज तुम्हाला लक्ष द्यावेच लागेल। आज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो। इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात। एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे। सिंह रास। स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही आज नक्की करू शकता। आज तुमच्या वैवाहिक समस्या बऱ्याच अंशी सुटण्याची शक्यता आहे। विवाह योग्य तरुणींचे विवाह ठरण्याची शक्यता आहे। तसेच मुलांच्याकडून सहकार्य सुद्धा मिळू शकते। त्यांच्याकडून तुम्हाला एखादी आनंदाची बातमी समजेल। आरोग्याची व खाण्यापिण्याची काळजी घ्या। आर्थिक नुकसानाची शक्यता आहे। व्यापार व्यवसाय सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। आज जरा लांबचे प्रवास शक्यतो करून टाळा। पुढील रास कन्या। आज तुमचे इच्छित कार्य थोडा उशिरा होऊ शकतो। कामात काही विघ्ने येऊ शकतात। अधिक जोखमीचे कार्य टाळा। अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे चिडचिड करू नका। कामाचे ठिकाणी वातावरण आनंदी ठेवा। काही येणी असतील तर आज वसूल होण्याची अपेक्षाच करू नका। एखादी गोष्ट मनाला फार लावून घेऊ नका। मनाचा हळवेपणा वाढू शकतो। कुटुंबाचंही तुम्हाला सहयोग मिळेल। आरोग्य थोडेसे तुमचे नरम गरम राहील, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या। काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल, काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील। तुळरास। अशा काही घटना घडतील की त्या तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असतील। आज अचानकपणे तुम्हाला प्रवास करावा लागेल आणि तोच प्रवास तुमच्यासाठी लाभदायी भाग्योदयकारक ठरणार आहे व तुमच्यातील आत्मविश्वास निर्माण करणार आहे। मुलांच्या संबंधित एखादा योग्य व महत्त्वाचा निर्णय घ्यायची वेळ आली तर त्याचे सहकार्यही तुम्हाला तसेच चांगल्या प्रकारे मिळणार आहे। खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। कामाचा ताण व दगदग जाणवेल। वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे। पुढील रास वृश्चिक। आज तुम्हाला आर्थिक अडचणींना मानसिक त्रासांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। आजचा दिवस व्यस्त राहाल। व्यावसायिकांना दिवस मध्यम स्वरूपाचा असेल। अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळू शकते। तुमचा स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल।
मनोरंजनासाठी काही काळ घालवू शकता. आरोग्य थोडेसे मध्यम राहील. घरातल्या वृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. स्वतःचं आरोग्य मात्र जपा. वादविवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने मात्र काळजीपूर्वक वापरा. पुढील रास धनू. आजच्या दिवशी काही कामे सहज होतील. व्यापार उद्योगात घाई गडबडीमध्ये कामे करू नका. नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी जपून बोला. वादविवाद होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घ्या. तुम्ही भावनाशील असल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून मनावर थोडेसे नियंत्रण ठेवा. पैशाच्या बाबतीत आपली नड भागेल. तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये तुम्ही केलेला प्रयत्न यशदायी ठरणार आहे. घरामधील लोकांच्या सुख समाधानासाठी एखादा कार्यक्रम आयोजित करू शकता. मकर रास. आज जरा वेळेचे महत्त्व ठेवा. प्रत्येक गोष्ट वेळेनुसार नियोजनबद्ध करा. कोणत्याही खरेदी विक्रीचा व्यवहार करण्याची वेळ आली तर ते व्यवहार पुढे ढकला. घरामधील जुन्या वस्तूंचा किंवा एखाद्या जागेची विक्री आर्थिकदृष्ट्या किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याच्या दृष्टीने करीत असाल तर ते कागदोपत्री तपासून व्यवस्थित करा. कायद्याबाहेर केलेले वर्तन उघडकीस येऊ शकतात. आज जास्त लाभाच्या आशेने मृग जळाच्या मागे धावू नका. प्रत्येक निर्णय सामंजस्याने घ्या आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. पुढील रास कुंभ. खूप काही करायचे आहे पण त्यासाठी वेळच नाही. किंवा घरामध्ये असे काही कार्यक्रम आयोजित केले की त्यासाठी योग्य नियोजनही झाले नाही. काय करावे असा गोंधळलेल्या मनस्थितीचा आजच दिवसभर तुम्ही विचार करणार आहात. पत्नी व मुले यांचे मदतीचे हात तुम्हाला नक्कीच मिळणार. हातातील काम आर्थिक कृतीद्वारे कधी पूर्णत्वाला जातील हे तुमचे तुम्हाला समजणार नाही, परंतु हे सर्व करीत असताना आरोग्याकडे लक्ष द्या. मीन रास. आज आपल्या आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. उद्योग व्यवसायात प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. तुमच्या कर्तृत्वाने तुमचे स्पर्धकही प्रभावित होतील. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे सावध रहा. आर्थिक विषयामध्ये सावध रहा. नवीन नोकरीचा निर्णय घाईने घेऊ नका. घरामधल्या मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. अनोखी व्यक्तीवर एकदम विश्वास टाकू नका, नाहीतर नुकसान सुद्धा होण्याची शक्यता आहे. संतती सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रकृती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करा आणि पैसे थोडेसे विचारपूर्वक खर्च करा. आपण जाणून घेतले 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. उद्या पुन्हा भेटू रंगराशींच्या या कार्यक्रमामध्ये. तुमचा दिवस सुखी व आनंदी जाओ. धन्यवाद.